निवडणूक आयोगाने आज भारतभरात निवडणूक जाहीर केलेला आहे. जळगाव जिल्ह्याचे 2 लोकसभा मतदारसंघ, जळगाव 03 महाराष्ट्र आणि रावेर 04 महाराष्ट्र, या दोनों जो आपला पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीज आहे, लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी आहे, ते चौथ्या फेजमध्ये राहणार आहे. म्हणजे मतदारांचा दिवस 13 मे राहणार आहे आणि मतमोजणी पूर्ण देशाबरोबर 4 जूनच्या दिवशी होणार आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने 100% तयारी, जो भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांची 100% तयारी करण्यात आलेली आहे. स्टाफ पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध आहे, त्याची प्रशिक्षण घेण्यात आलेली आहे, रँडमायझेशन करण्यात आलेली आहे. सगळे जो आपल्या पूर्वतयारीसाठी जो आपल्याला प्लॅनिंग करायचे आहे ते झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण ट्रेनिंग सहित रिहर्सल पण करून घेतलेली आहे. कुठल्याही प्रकारच्या जो 4M भारत निवडणूक आयुक्त म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त महोदयांनी जो सांगितलेला जो 4M होते, मसल मनी, फेक न्यूज, मिसइन्फॉर्मेशन, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात आपण पूर्ण पूर्वतयारी आपण केलेला आहे. कंट्रोल रूमची स्थापना झालेली आहे. आचारसंहिता भंग होऊ नये याच्यासाठी प्रशासनाने म्हणजे पुरेशा दक्षता घेतलेली आहे आणि उद्यापासून सगळे स्थानिक स्वराज्य संस्थान आचारसंहिता भंग होऊ नये याच्यासाठी पुढील कारवाई सुरू करतात. सर, गेल्या वर्षाच्या गेल्यात इलेक्शनच्या वेळेस यावेळेस किती मतदान राजांची जी अंक जी आहे ती वाढलेली आहे? गेल्या मतदानमध्ये 60% मतदान झाले होते, त्याच्यापेक्षा जास्त करण्याची आपली इच्छा आहे. भारत मध्ये जो मतदान झाले होते ते त्याच्या तुलनेने आपण 7% कमी होते. याच्या वाढवण्यासाठी विशेषतः महिला मतदान जनजागृती करण्यात आलेलं आहे. त्याबरोबर आपली जो पूर्ण प्रयत्न आहे या पूर्ण निवडणूक प्रक्रियामध्ये की आपल्याला जो मय्यत मतदार आहे त्याचं नाम आपण वगळण्यात आलेलं आहे. याच्यामुळे आणि या ज्या ज्या लोकांचं नाव आपण वगळलं त्या सगळे माहिती आपण सगळे राजकीय पक्षाला आपण उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि ते अगदी मतदार केंद्रपर्यंत तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर तिन्ही स्तरावर देण्यात आलेलं आहे. आणि कुठल्याही प्रकारची मतदान प्रक्रियामध्ये कुठल्या प्रकारचे हस्तक्षेप या कुठल्या प्रकारची चुकीची भूमिका होऊ नये आणि अगदी लेवल प्लेइंग फील्ड आणि एक योग्य परिस्थितीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडावा याच्यासाठी आपण पूर्ण तयारी आहे. नागरिकांना काय आवाज असतो? नागरिकांना मी हे आवाहन करतो की आपण अगदी हर्षोल्लास वातावरणमध्ये जो आपल्या लोकतंत्राचा जो त्यौहार आहे त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावा. ज्या लोकांनी अजून आपलं मतदार म्हणून नोंदी करून घेतलेला नसेल तो कृपा करून आपण ताबडतोब मतदार नोंदी आपण कृपा करून घ्यावा. त्याबरोबर आपले मताची किंमत आपण समजून घ्यावा. प्रत्येक मत महत्त्वपूर्ण असतो. आपण आपल्या ज्या घटनेनं दिलेला जो आपला अधिकार आहे त्या अधिकाराला आपण बजावणी करावा आणि गेट इंक्ड म्हणजे आपलं मतदान करून आपले अधिकाराचं पालन सगळ्या लोकांनी करावं.